पुणे जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या फार मोठी झालेली आहे. आज रोजी पुणे जिल्ह्यात 250 असे पॉझिटिव्ह रुग्ण आहे. पुणे जिल्ह्यामध्ये शहर आपलं पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भाग सर्व ठिकाणी हा जो कोरोना व्हायरस आहे त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहे. या दृष्टीने कंटेनमेंट प्लॅन तयार करून त्याच्यावर आम्ही काम सुरू करतो आहे. आम्ही ऑलरेडी सर्व ठिकाणी काम झालेलं आहे. सर्वतोपरी प्रयत्न जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट केंद्र शासनाचे जे काही निर्देश आहेत त्या हिशोबाने आपण सगळे केलेला आहे आणि बऱ्यापैकी नियंत्रण पण आपण केलेलं आहे. मी या निमित्ताने एक आपल्यासाठी एक माहिती देऊ इच्छितो की पुणे ग्रामीणमध्ये सुद्धा आमच्या सोबत इथे खूप सारे केसेस सापडले. एकूण आजची परिस्थिती अशी आहे की 9 केसेस पुणे ग्रामीणमध्ये आहेत. बारामती या तालुक्यात 31 मार्च रोजी पहिला केस आला होता आणि पुन्हा 7 दिवस नंतर बारामती या तालुक्यात शहरमध्ये स्पेशली बारामती नगर परिषद हद्दीत जे काही केसेस समोर आले याच्यानंतर हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे 12 तासाच्या आतमध्ये शोधून सर्वांची तपासणी करण्यात आली आणि काही लोकांची आवश्यकतेप्रमाणे होम क्वारंटाईनसुद्धा करण्यात आली. बारामतीमध्ये 6 केसेस आणि त्याचा अगेन्स्ट जो इमिडिएट कॉन्टॅक्ट आहे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट 100% करण्यात आला त्याची माहिती घेण्यात आली. ज्या हिशोबाने बारामतीमध्ये काम झालेलं आहे तिथे कम्युनिटी कॉन्शियसनेसचं जो उदाहरण बारामती शहरांनी तालुक्याने दिलेलं आहे तो आपल्यासमोर एक आदर्श आहे. खरं सांगायचं झालं तर आपण बरेच काही पॅटर्नच्या बाबतीत उल्लेख करतो, आम्हाला याच्यामध्ये काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, पण बारामतीमध्ये ज्या हिशोबाने काम झालेलं आहे हा खरोखर एक बारामती पॅटर्न आहे की 6 केस आल्यानंतर ज्या पद्धतीने एक कम्युनिटी कॉन्शियसनेस किंवा प्रशासकीय पातळीवर ज्या प्रकारे एक चांगले प्रयत्न झाले, या ठिकाणी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी वेळोवेळी तालुका आणि जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन करून